नमस्कार मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज। मित्रांनो, प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज भाग क्रमांक 104 मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। तत्पूर्वी कालच्या प्रश्नाचे उत्तर। मित्रांनो, कालचा माझा प्रश्न होता की बहुजन प्रतिपालक, बहुजन स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार सध्या कोठे आहे। बऱ्याच जणांनी त्याची अगदी अचूक उत्तरं दिलेली आहेत। त्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वंदनीय असे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार सध्या लंडनमधील अल्बर्ट म्युझियम येथे आहे। या भवानी तलवारीचा इतिहास किंवा ती भवानी तलवार सध्या कोठे आहे, आपणाला ती भवानी तलवार पाहायला मिळेल काय, या संदर्भाने सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। भवानी तलवारीचा इतिहास तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होऊन जाईल। तो व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका। त्यानंतर वळूया आजच्या प्रश्नाकडे। मित्रांनो, आजच्या प्रश्नाचा विषय आहे कोरोना व्हायरस। कोरोना हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या अंगावर काटे येतात आणि भीतीने थरका पडतो, कारण सध्या जगभर या कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे। या कोरोना व्हायरसचे काही असे रुग्ण असतात की ज्यांना लक्षणं असतात, काहींना सौम्य लक्षणं असतात, काहींना तीव्र लक्षणं असतात, काहींचा मृत्यू होतो। तर मित्रांनो, माझा आजचा प्रश्न हा कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने असा आहे की जे पेशंट अतिशय ज्यांची क्रिटिकल कंडिशन असते, ज्यांची प्रकृती चिंताजनक असते, त्या कोरोना व्हायरस असलेल्या पेशंटला दवाखान्यामध्ये कोणते औषध दिले जाते, कोणते इंजेक्शन दिले जाते, त्या इंजेक्शनचे नाव काय। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर मला जरूर कळवा। अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या उत्तरासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।